आता आपण कोन मोजायला शिकूया. कोन मोजायला आपण वापरतो आपल्या कंपास पेटीमधले कोन मापक. पण आता समजायला आपण हा मोठा कोन मापक वापरूया. कोन मापकावर बरेच चिन्ह दिसतील आपल्याला. एक आहे 0 ते 180 पर्यंत पळणारे आकडे आणि दुसरे आहे परत 0 ते 180 पर्यंत उलट पळणारे आकडे. कोन मापकाच्या मध्यभागी असतो कोन मापकाचा केंद्र आणि ही खाली जी रेष दिसते आपल्याला दोन्ही कोन मापकांवर त्यांना म्हणतो आपण कोन मापकाची तळरेघ. आपला कोन मापक 180 समान भागांमध्ये विभागलेला असतो. प्रत्येक एक छोट्या भागाला म्हणतात 1 अंश. अंशाला हे चिन्ह आहे, आपण हे असंही म्हणू शकतो. ह्याचा अर्थ आपला कोन मापक 180 अंशांचा असतो.